प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. सध्या कडक उन्हाळा जरी असला तरी अधूनमधून वळवाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. आणि वळीवाचा पाऊस आला की जे वातावरण तयार होतं आणि त्या वातावरणात मनामध्ये कोणत्या इच्छा उमटतात याबद्दल फेसबुकवरील अत्यंत लोकप्रिय असे लेखक आणि माझे मित्र श्रीयुत प्रशांत कुलकर्णी यांना सुचलेली ही कविता आपल्यासाठी सादर करतोय, अर्थातच त्यांच्या परवानगीने. कवितेचं शीर्षक आहे बसण्याची मग इच्छा व्हावी. ऐकूया. संध्याकाळी कातर वेळी, संध्याकाळी कातर वेळी वळीवाची एक सरबरसावी. संध्याकाळी कातर वेळी वळीवाची एक सरबरसावी. धुंद कुंद त्या वातावरणी बसण्याची मग इच्छा व्हावी, बसण्याची मग इच्छा व्हावी. आनंदाचा घेऊन पेला, आनंदाचा घेऊन पेला, घालावी मग साध सुरेला. सुरा समजलं ना? आनंदाचा घेऊन पेला, घालावी मग साध सुरेला. मधुशालेचे स्मरण करूनी, मधुशालेचे स्मरण करूनी वारुणीची शीशी उघडावी, बसण्याची मग इच्छा व्हावी. असुद्या होती किती किमती, असुद्या होती किती किमती, ती नेहमी मापात असावी. असुद्या होती किती किमती, ती नेहमी मापात असावी. धुंद तिच्या त्या दरवळण्याने स्कॉचचा सुगंध, धुंद तिच्या त्या दरवळण्याने मनालाही मग धुंदी यावी, मनालाही मग धुंदी यावी, बसण्याची मग इच्छा व्हावी. आता हे खास आहे. मिसळावा जल चौकट गोळा. प्रशांतजींनी मराठी भाषेला एका नवीन शब्दांची देणगी दिली आहे. मिसळावा जल चौकट गोळा, समजलं ना? मिसळावा जल चौकट गोळा, चकण्याची ही उधळण व्हावी. मिसळावा जल चौकट गोळा, चकण्याची ही उधळण व्हावी. दुःखाचा फसफसता सोडा, दुःखाचा फसफसता सोडा, सैल मनाची गाठ सुटावी, बसण्याची मग इच्छा व्हावी. आता एक प्रथा असते ना बसणाऱ्यांची, ती ऐका. घेऊन दोन थेंबांची टिचकी, घेऊन दोन थेंबांची टिचकी, टेन्शनला ती ठोकून द्यावी. घेऊन दोन थेंबांची टिचकी, टेन्शनला ती ठोकून द्यावी. आनंदाचे पेले भिडता, भये व चिंता मिटून जावी. आनंदाचे पेले भिडता, भये व चिंता मिटून जावी, बसण्याची मग इच्छा व्हावी. संध्याकाळी कातर वेळी वळीवाची एक सरबरसावी. धुंद कुंद त्या वातावरणी बसण्याची मग इच्छा व्हावी, बसण्याची मग इच्छा व्हावी. मग काय मित्रांनो, बसताय ना आज संध्याकाळी? बसाल तर मला आणि प्रशांतजींना सुद्धा बोलवा बरं का.